सर्व बोर्डांच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे त्या तारखेस होतील. अशा परीक्षेच्या दरम्यान कोणतेही आजारी बालक किंवा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होणार नाही याची खबरदारी संबंधित शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था प्रमुखांनी घ्यावयाची आहे हे मला या निमित्ताने सांगायचंय. त्याचबरोबर साथ रोग प्रतिबंधक 1897 हा पण एक कायदा आपण याचा जे सेक्शन 2 आहे त्याची अंमल आपण त्या ठिकाणी करतो आहोत. ह्या सगळ्या कोरोनाच्या संदर्भात प्रिव्हेन्शन आणि कंट्रोलच्या अनुषंगाने ह्याही गोष्टी केल्या आहेत. आणि माझी सर्व सभागृहातील आपल्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना विनंती करायची की संपूर्ण जिल्ह्याच्या कलेक्टर्स कमिशनर्स म्युन्सिपल कमिशनर डिव्हिजनल कमिशनर सगळ्यांना सूचित करण्यात आलेले या कायद्याच्या अनुषंगाने सुद्धा की सर्व गॅदरिंग्स आपण थांबवल्या पाहिजे. मग त्यात पब्लिक गॅदरिंग्समध्ये येतील सोशल गॅदरिंग असो म्हणजे सामाजिक असो त्याचबरोबर राजकीय असो गव्हर्नमेंटचे कुठलेही फंक्शन्स नको आणि धार्मिक कुठलेही त्या ठिकाणी गॅदरिंग्स नको अशा स्वरूपाच्या या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि काही जर पूर्वी परवानगी दिली असेल तर त्या सुद्धा रद्द कराव्यात अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यात्रामध्ये ते चालेल धार्मिक वगैरे सगळं. तर मला वाटतं की या सर्व गोष्टी काल आपण बघितलं की US सुद्धा आणीबाणी लागू करण्यात आलेली ह्याचं आपण गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावं एकजुटीनं सर्वांनी एकत्र राहून आपण त्या या संकटाला सामोरं जाऊया आणि याची कडक अंमलबजावणी व्हावी असं सर्व दोन्ही बाजूच्या सभासदांना या निमित्ताने मी विनंती करतो. प्रशासनाला आम्ही सहकार्य करावं प्रशासनाला हे सगळं अंमल करत असताना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. सन्माननीय सदस्य गिरीश महाजन. अध्यक्ष महोदय, व्हायरसची भीषणता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खरं आहे पेशंटही वाढत आहेत पॉझिटिव्ह येत आहेत. परवा मी एका जळगावमध्ये एका लग्न समारंभामध्ये हजर होतो. दादा जवळपास 20,000 लोक लग्न समारंभामध्ये येतात. म्हणजे पुढारी होतं मी नाव सांगत नाही पण राजकीय क्षेत्रातले आपलेच लोक असतात. पण 20,000 लोक 10,000 असतात कुठे 5,000 असतात. तर मला वाटतं आपण एक तेही आव्हान केलं की अशा निमित्ताने थोडंसं लग्न समारंभात थोडं शॉर्टकट जर केलं किंवा कमीत कमी लोकांना त्या ठिकाणी बोलवलं तर सगळ्यात जास्त आता 30,000 लग्नांची सुरू आहे आणि त्यात खूप लोक जमा होतात त्या ठिकाणी. तर हा एक महत्वाचा विषय आपण जर पुन्हा आव्हान केलं तर त्याचा उपाय होईल. सुधीर भाऊ, सूचना एक तर अंगणवाडी आपण बंद करत आहात, निर्णय योग्य आहे. पण अंगणवाडीतील जे बालक आहे त्यांना पोषण आहार देण्याची व्यवस्था त्यांना आपल्याला घरपोच करता येईल तर जास्त चांगलं होईल. कारण त्या अंगणवाडीमध्ये रोजगार हमी योजना मनरेगावर जाणाऱ्या मजुरांची मुलं छोटी मुलं असतात तर तो एक विषय शासनातर्फे गंभीरतेने पाहावा. आणि काल मी जो विषय मांडला तो काही GR निधीतून सुद्धा 5%, 10% जनजागरणासाठी खर्च करण्याची एक अनुमती दिली गई. तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने जनजागरणाची मोहीम करून त्या दृष्टीने काम करता येईल तर तोही GR थोडा निघावा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय गिरीश महाजन साहेबांनी आणि सन्माननीय सुधीर मुनगंटे साहेबांनी काही इथं सूचना केलेल्या आहेत. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण DPC मार्फत नाविन्यपूर्ण योजना तुम्ही पण अर्थमंत्री असताना त्यात 3.5% रक्कम होती ती तर आत्ता ताबडतोब तुम्ही खर्च केली तरी हरकत नाही. आणि नंतर आपल्याला जर वाटलं जूनच्या अधिवेशनामध्ये की बाबा आणखीन ही रक्कम आता इकडे खर्च झाली म्हणून वेगळी नाविन्यपूर्णाला द्यावी तर तशा प्रकारचा निर्णय आपण घेऊ. त्याकरता आत्ताच मी सभागृहाला सांगतो की तुमच्या स्वतःच्या 3 कोटी इथल्या